अकोले तालुक्याच्या इतिहासामध्ये बहुजनांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली पाहिजे यासाठी आज अकोले तालुक्यामध्ये पहिली बैठक आयोजित केली आणि या बैठकीचे अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पर्वतवडे नाईकवडे अण्णा त्याचप्रमाणे विविध संस्थांवर काम करणारे या तालुक्यातील सर्वच अनुभवी नेते परंतु गायकर साहेबांना विधान परिषद आमदारकी मिळाली पाहिजे हे सगळ्यांचं स्वप्न आहे पण त्यांनाच नेमकी का मिळाली पाहिजे जर समजा मोगरस सारख्या दूध संस्थेमधून सेल्समन पदापासून तर अमृत दूध संघापर्यंत चेअरमन त्यापासून महानंदापर्यंत सदस्य यानंतर ऊस कामगारापासून तर सहकारी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद अहमदनगर बँकेमध्ये सहा वर्ष चेअरमन पद ह्या विविध पदांवर अनुभवी असणारे ह्या तालुक्यातील अतिशय संवेदनशील तळागाळामध्ये असणाऱ्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं हे एकमेव नेतृत्व आणि ह्या नेतृत्वाची जाणीव ठेवून ह्या अकोले तालुक्यामध्ये जरी अकोले तालुका राखीव असला तरी एकोप्याने काम करणारं बऱ्याचशा कालखंडापर्यंत जवळजवळ 70-75 वर्ष हा तालुका राखीव आहे परंतु आज योगायोगाने असं एक अनुभवी नेतृत्व अकोले तालुक्यामध्ये आहे आणि या अनुभवी नेतृत्वाला जवळजवळ राजकीय कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जर महाराष्ट्रामध्ये चार जागा मिळणार आहेत आणि त्या चार जागेंमध्ये जवळजवळ अहमदनगर जिल्ह्यामधून एक असलेलं आता अकोले तालुक्यातलं हे एक अनुभवी नेतृत्व सहकार मर्शी असं वारंवार म्हटलं जातं आणि अकोले तालुक्याच्या बहुजनांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण आज सर्व अकोले तालुक्यातील बहुजन नेतृत्व आणि सर्वच राखीव असलेली मंडळी सुद्धा या ठिकाणी गायकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने एकमताने उभे राहतील आणि गायकर साहेबांना विधान परिषदेवर जाण्यासाठी जवळ जिल्ह्यातीलही मंडळी असतील तर एकमेव असं नेतृत्व आहे का अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे खंदे समर्थक म्हणून नगर जिल्ह्यामधून गायकर साहेबांचा या ठिकाणी समावेश आहे आणि म्हणून गायकर साहेबांना या ठिकाणी संधी महाराष्ट्र विधानसभेवर विधान परिषदेवर मिळाली पाहिजे यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व एकमताने ठराव मंजूर करू कुठल्याही या ठिकाणी राजकारण नाही परंतु अकोले तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे ही एकमेव भूमिका मनाशी बाळगून ही या ठिकाणी एकमताने ठराव मंजूर करू आणि अजितदादांकडे मागणी करू का जेणेकरून गायकर साहेबांकडे ही विधान परिषदेचे उमेदवार म्हणून हे तर निश्चित होतील या ठिकाणी ही खुणगाठ बांधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना आमदारकी मिळेल ही आशा बाळगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क 75-88-51-33 आणि 024-24-22-33-24